नमस्कार मित्रांनो मी प्रतिकेश मयेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठीतल्या पहिल्या वैदल्या आध्यात्मिक पॉडकास्टवर ज्याचं नाव आहे दी इंडियन स्टोरी टेलर मित्रांनो श्री विष्णूंनी चोवीस अवतार घेतले होते ते कोणते यावरती मी पूर्वी व्हिडिओ बनवली आहे ती तुम्ही आवर्जून बघा त्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार म्हणजे मत्स्य अवतार ज्याची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ब्रह्मदेवांचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा सृष्टीची रचना होते आणि सृष्टी कार्यरत होते आणि जसजसा ब्रह्मदेवांचा दिवस मावळू लागतो तसतसा सृष्टीचा नाश ओढवला जाऊ लागतो ब्रह्मदेवांची जेव्हा रात्र होते तेव्हा प्रलय उडवतो आणि संपूर्ण सृष्टी जलमय होऊन जाते प्रत्येक मनवंतराच्या शेवटी हे घडत असतं श्रीविष्णूंनी जेव्हा मत्स्य अवतार घेतला होता तेव्हा देखील काहीशी अशीच परिस्थिती होती पण तो अवतार कसा घेतला गेला आता तुम्ही ऐका सत्यव्रत नावाचा द्रविड देशाचा राजा होता तो पाणी पिऊन उपासना करत होता एकदा नदी किनारी तो सूर्यदेवांना पाणी वाहत असताना त्याच्या हाताच्या उंजळीमध्ये एक छोटीशी मासुळी लागली त्या मासुळीला त्याने त्रास न देता पुन्हा पाण्यात सोडून दिलं पण ती मासुळी त्याच्याशी बोलू लागली ती मासोळी त्याला म्हणाली की या पाण्यामध्ये मी एवढीशी लहान मासोळी सुरक्षित नाही आहे त्यामुळे तू माझ्या सुरक्षतेची व्यवस्था कर तू माझं रक्षण कर आणि योग्य वेळी मी तुझं रक्षण करेन सत्यव्रत तिला आपल्या आप तांब्याच्या भांड्यामध्ये घेतो आणि आपल्या आश्रमामध्ये निघून घेतो तो तिला एका कमंडलूमध्ये ठेवतो पण काही वेळाने पाहतो तर तिचा आकार वाढलेला असतो ती मासोळी त्याला म्हणते की आता मला हे कमंडलू मावत नाहीये त्यामुळे तू मला, मला याहून मोठ्या भांड्यामध्ये ठेव हो। तो त्याहून एका मोठ्या भांड्यामध्ये तिला ठेवतो पण काही क्षणांमध्ये ती भांड्याचा आकार देखील व्यापून टाकते त्यानंतर ती मासोळी त्याला म्हणते की आता मी देखील मावत नाही आहे त्यामुळे तू याहून जास्त मोठ्या अशा एखाद्या भांड्याची किंवा एखाद्या पाणी असलेल्या जागेची सोय कर सत्यव्रत्तीला एका छोट्याशा तलावामध्ये सोडतो त्या तलावाचा आकार देखील ती मासोळी घेते तिथून तीच मासोळी त्याला म्हणते की आता मी इथे देखील मावत नाही आहे त्यामुळे याहून मोठ्या अशा एखाद्या जागेची तू माझ्यासाठी सोय कर हा काय प्रकार आहे सत्यव्रताच्या लक्षात येत नाही आणि सत्यव्रत त्या मासुळीला मदत करायची म्हणून तिला एका फार मोठ्या सरोवरामध्ये सोडतो पण जेवढं मोठं सरोवर किंवा जेवढ्या मोठ्या जलाशयामध्ये तो सोडतो ती मासुळी तेवढा आकार घेऊ लागते त्यामुळे काय होतं की त्याच्या लक्षात येतं की ही कोणीतरी सर्वसामान्य मासुळी नाहीये हा कोणी साधा जीव नाहीये यामागे काहीतरी नक्कीच कारण आहे किंवा ही श्रीविष्णूंची कसली तरी माया आहे तो त्या मासोळी जवळ जातो आणि त्या मासोळीला विचारतो की नेमकी तू कोण आहेस तू कोणाचा अवतार आहेस किंवा तू इथे का आली आहेस तर ती मासोळी त्याला म्हणते की या सगळ्या प्रश्नांची मी तुला योग्य वेळी उत्तरे देईन पण आता तू, तू मात्र माझ्या राहण्याची पुन्हा एकदा सोय कर तो त्या मासोळीला एका समुद्रामध्ये सोडतो समुद्रामध्ये सोडल्यानंतर ती मासोळी त्याला म्हणते की येत्या सात दिवसामध्ये या पृथ्वीवरती प्रलय ओढावणार आहे तू मला मदत केली आहेस तू तु, तू मला सुरक्षित आहेस त्यामुळे मी देखील तुला सुरक्षित ठेवेन आणि तुला आणि संपूर्ण मानव प्रजातीला मदत करेन जेव्हा सातव्या दिवशी प्रलय होईल तेव्हा तू सप्तर्षी आणि इतर जे जीवात्मे आहेत त्यांची सूक्ष्म शरीर आपल्या सोबत घे तुला वाचवण्यासाठी एक नाव येईल त्या नावेमध्ये तू त्या सगळ्या जीवांसह स्वार हो जेव्हा प्रलय होईल तेव्हा त्या ते प्रलयाच्या समुद्रात ती नाव फिरत राहील आणि जेव्हा प्रलय वाढू लागेल तुझी नौका डगमगू लागेल तेव्हा मी स्वतः तुझ्या मदतीसाठी येईन मला एक शिंग असेल त्याला तू वासुकी नागाने बांध आणि ती नाव मी माझ्या संपूर्ण देहावरती धारण करीन आणि संपूर्ण प्रलयाच्या समुद्रातून तुला फिरवेन आणि तुझं आणि समस्त जीवांचं रक्षण करीन मासोळी जसं म्हणाली होती तसंच सातव्या दिवशी प्रलय आला त्याच्यानंतर सत्यव्रताने श्रीविष्णूंना प्रार्थना केली आणि एक नौका त्याच्या जवळ आली तो त्या नौकेमध्ये सप्तर्षींसह बसला त्याच्यासोबत सगळ्या सूक्ष्म शरीरा सूक्ष्मजीवांची देह होती आणि नव्या सृष्टीच्या आरंभासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अन्नांची बिया देखील होत्या त्या नौकेमध्ये तो विहार करू लागला आणि जसं मासोळी म्हणाली होती तसतसा प्रलय वाढू देखील लागला कारण ब्रह्मदेवांची तेव्हा रात्र सुरू झाली होती रात्र जेवढी घनघोर तेवढा प्रलय देखील घनघोर होऊ लागला होता आणि त्याच प्रलयाच्या पाण्यात जेव्हा त्याची नौका डगमगू लागली तेव्हा मासोळी त्याच्या ते मदतीला आली सत्यव्रताने नागदेवता वासुकींच्या साह्याने तिला बांधली ती नौका बांधली आणि ते प्रलयाच्या समुद्रामध्ये फिरू लागले त्या प्रलयाच्या समुद्रामध्ये फिरत असतानाच मासुळीने त्याला ब्रह्मज्ञान दिलं आणि नव्या सृष्टी निर्मितीचं ज्ञान देखील दिलं सृष्टीमध्ये राज्य कसं करावंपासून तुला पुढे कोणत्या गोष्टींचा सा सामना करावा लागणार आहे त्या गोष्टींपर्यंत त्यानंतर पूर्वी जो काही इतिहास घडला किंवा ब्रह्मज्ञान जे काही आहे त्या सगळ्याबद्दल ती माहिती देऊ लागली आणि मत्स्याच्या आणि सत्यव्रताच्या या संवादारूपी संवाद जो काही घडला त्या संवादरूपी ग्रंथालाच आपण मत्स्य पुराण म्हणतो मत्स्य पुराणाची निर्मिती इथूनच झाली त्याच्यानंतर प्रलय मावळला आणि सत्यव्रत आणि सप्तर्षी आणि सगळे जे जीव आहेत ते सुखरूप राहू लागले हाच सत्यव्रत पुढच्या जन्मामध्ये वैवस्वत मनू झाला आणि याच मनुष्यापोटी इश्वाकू आणि इतर देशी नऊ भावंड देखील जन्माला आली आणि त्यानंतर संपूर्ण सृष्टीवरती त्यांनी राज्य केलं तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ही गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक करा कशी वाटली कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा तुम्ही एवढा वेळ देऊन मनापासून ऐकल्याबद्दल धन्यवाद श्रीकृष्ण आरपण मस्तो